पनवेल महापालिकेच्या वतीने आसुडगाव येथे रस्त्याचं डांबरीकरण तर एसएससी सिमेंट कंपनीच्या सीएसआर फंडाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या शाळेत 3 वर्ग बांधण्यात येणार आहेत. या कामाचं भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत आणि पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आलं. पनवेल महापालिकेच्या वतीनं विविध विकास कामे सातत्याने करण्यात येत आहेत. त्या अंतर्गत महापालिका हद्दीतील आसुडगाव येथे रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. तसेच एसीसी सिमेंट कंपनीच्या सीएसआर फंडातून आसुडगावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत 3 वर्ग बांधण्यात येणार आहेत. या कामांचा शुभारंभ मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, नगरसेवक महादेव मध्ये, शाळा व्यवस्थापक शशिकांत शेळके, माजी सरपंच सीताराम हुद्दार, ग्रामस्थ मनोहर म्हात्रे, संचित शेळके, एसएससी सिमेंट कंपनीचे श्यामकुमार गुप्ता, प्रत्यंशु पांडा, हेमंत कापसे, श्री महाडिक हरिश्चंद्र म्हात्रे, विनोद पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली आहे. मी मनापासून धन्यवाद देईन. तुम्ही अतिशय चांगलं काम या निमित्तानं त्या ठिकाणी घेतलेलं आहे. इथे याच्या पुढे जाऊन बोलेल आपल्याला की आपण ही शाळाच आपण दत्तक घ्यावी, म्हणजे आपलं हे तुमचं कायमचं ऋणानुबंध जे आपले आहेत मुलांच्या बरोबर किंवा गावाबरोबर हे कायमस्वरूपी हे राहतील अशा प्रकारचं मला वाटतं. आणि मला वाटतं त्याबद्दल तुम्ही विचार करावा असं सुद्धा मला वाटतं. सभागृह नेते इथं आहेत. आपल्या या महानगरपालिकेच्या माध्यमातून मग आसुडगावमध्ये जास्तीत जास्त कामं घ्यायचं काम हे नगरसेवक मंडळी करतात आणि त्यांना साथ सर्व नेते मंडळींचे आहे. डांबरीकरणाचं काम सुद्धा म्हणजे शाळा एक अतिशय सर तुमची जी इच्छा होती ती वाटते जवळजवळ 100% पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. म्हणून तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद. सर आम्ही दरवर्षी या ठिकाणी येतो याच्या शाळेमध्ये दशरथ म्हात्रेच्या मुलाचा वाढदिवस असू द्या, त्याच्या गणवेश असू द्या, वह्या पुस्तकं असू द्या, आमचं रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ त्यांच्या वडिलांच्या नावा आमच्या नेत्यांच्या नावाने जे रामशेठ ठाकूर विकास मंडळ आहे त्याच्या माध्यमातून आम्ही सर्व काही देण्याचा प्रयत्न करतो. वह्या असू द्या, पुस्तकं असू द्या, गणवेश असू द्या, हे सर्व काही देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. पण आमचे पण हात तोकडे पडतात कधी कधी. म्हणून आपल्यासारख्यांचे जर हात या ठिकाणी सपोर्ट जर मिळाला तर मला वाटतं या शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा आपण चांगलं काम या ठिकाणी कराल आणि मला वाटतं सर्वच आशीर्वाद तुम्हाला या ठिकाणी मिळतील. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.